राज्य सरकार भ्रष्टाचार विषय फार साजूकतेचा गप्पा मारत, साधन सुचितेचा गप्पा मारत। मुंबई महापालिकेचा एक कॅगचा विषय आला होता, तो आकाश पातळ एक केलं होतं। म्हणता आता त्यांनी या कॅगच्या रिपोर्टवर या देशाला उत्तर दिलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी किंवा केंद्राचं सरकार आम्ही स्वच्छ आहोत अशी भूमिका घेतं, भ्रष्टाचारापासून आम्ही दूर आहोत अशी भूमिका घेतं, मात्र आता या केंद्र सरकारने आणि भारतीय जनता पार्टीनं कॅगच्या अहवालाविषयी जनतेला स्पष्ट केलं पाहिजे। आता ते सांगतील कॅगचं येत असतं, मग आम्ही सांगत होतो ते खोटं होतं आणि तुम्ही सांगतात ते खरं आहे का? आणि म्हणून निश्चित हे धुतलेले तांदूळ नाही, हेही भ्रष्टाचारात बरबटलेले, हे भ्रष्टाचारात बरबटलेलं आहे हे सरकार। आणि म्हणून कॅगच्या अहवालातून हे सुस्पष्टपणे आले, हा काही शिवसेनेचा अहवाल नाही, हा काही काँग्रेसचा अहवाल नाही, हा कॅगचा अहवाल आहे। कॅग केंद्र सरकारच्या यंत्रणेच्या अखत्यारीतच काम करतं, सुस्पष्टपणे या सगळ्या भूमिका मांडत असतं, म्हणून त्याचं उत्तर या देशाला दिलं पाहिजे। केंद्र सरकारच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यातली प्रमुख पायाभूत सुविधांपैकी एक म्हणजे द्वारका द्रुतगती महामार्ग, त्याचा निर्मिती खर्च सुरुवातीला 18 कोटींचा होता, तो आता 250 कोटी रुपयावर गेलाय प्रति किलोमीटरला। तर ह्या गैरव्यवहारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यात यावं अशी काँग्रेसची मागणी आहे। हे पहा, सगळ्या केंद्राच्या सरकारच्या सगळ्या कोणत्याही काही गोष्टी असतात याची जबाबदारी ही पंतप्रधानांची असते। जर तुम्ही क्रेडिट सगळ्या गोष्टीचं घेता तर डिसक्रेडिट सुद्धा याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल। एका किलोमीटरला 250 कोटी, 18 कोटीचे आपण 20 कोटी, 25 कोटी, 50 कोटी, 18 × 2 = 36 कोटी होईल असं समजू शकतो, 250 कसे होतात? म्हणजे 18 कोटीच्या हिशोबानी केलं तर ज्या 250 कोटीमध्ये जवळपास 14-15 किलोमीटर रस्ता होऊ शकतो, याच्यात हा 1 किलोमीटर होतोय। आपण हे समजू शकतो 18 × 20 होऊ शकतं, 22 होऊ शकतं, 25 होऊ शकतं, 36 होऊ शकतं, 18 × 2 = 36, पण 250 कसं? आणि म्हणून या सगळ्या याची कारण आताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरचे सगळ्या प्रपोजल्स पंतप्रधानाच्या कार्यालयातून मान्यतेला जातात। त्या खात्याच्या मंत्र्यांना अधिकार नाही आहे केंद्रामध्ये, नुसते गाड्या घेऊन फिरण्याचा अधिकार, यांना काय अधिकार आहे केंद्राच्या मंत्र्यांना? राज्यमंत्र्याला तो कुत्र पण विचारत नाही, पण कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही। पंतप्रधान कार्यालयात यांच्या विभागाचे सचिव बसलेले, तिकडून क्लिअर आल्यावरच यांना करता येतं, म्हणजे यांना करायचे अधिकार नाही आहे, यांना छोटं मोठं करायचा अधिकार आहे। आणि म्हणून जर 250 कोटी पर किलोमीटर खर्च याच्यात झाला असेल 18 कोटीच्या ऐवजी, तर याला पंतप्रधानाचं कार्यालय पीएमओ जबाबदार आहे। संजय राऊतांनी प्रश्न विचारलाय की या अहवालामुळे कॅगच्या आता या भ्रष्टाचाऱ्यांना देशद्रोही ठरवणार का? बरोबर आहे, कारण मुंबईमध्ये कोविडच्या काळात माणसं मरणं पाहायचं की टेंडर काढत बसायचं, ही स्थिती आम्ही सांगत होतो ना। हे तर तसं नाहीच आहे, 18 × 250 कोटी एका किलोमीटरला जगात दाखवा। मी फक्त भारत काय नाही, मी जगात दाखवा, माझं चॅलेंज आहे। कोणत्या प्रकारच्या रस्त्याला 250 कोटी रुपये लागतात? रस्त्यात प्रकार वेगवेगळे, वेगवेगळे टेक्निकल अनेक प्रकार आहे, पण 250 कोटी रुपये इथं आमच्याकडे तर ग्रामीण भागामध्ये 10 कोटीत 1 किलोमीटर आम्ही करून टाकतो, बरोबर आहे? 1 कोटीत 1 किलोमीटर होतो, 10 कोटीने 1 कोटीत 1 किलोमीटर करतो आम्ही, आणि 250 कोटीमध्ये 1 किलोमीटर होऊ लागलेला आहे। आणि म्हणून निश्चित हा भ्रष्टाचाराचा कळस आहे, देशाच्या संपत्तीचा, जनतेच्या टॅक्सचा हा गैरवापर आहे, आणि म्हणून याच्याविषयी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। राम मंदिराच्या नावावर आतापर्यंत राजकारण झालेलं आहे, भाजपनं राम मंदिर आम्ही उभं केलंय, बांधलोय असं सांगतायत, पण त्याच राम मंदिराला जी जमीन लागली ती कवडी बोल भावानं विकत घेतली आणि ट्रस्टला ती चढ्या दराने विकली, हे सुद्धा आता कॅगनं समोर आणलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा काय संबंध राम मंदिराशी? राम मंदिर उच्च न्यायालयाच्या आदेशानं शिवसेनेनं आंदोलन केलं होतं, पहिले मंदिर फिर सरकार, भारतीय जनता पार्टी म्हणली का
की बाबा आम्ही म्हणत होतो उद्धवजी ठाकरे साहेब केंद्राने अध्यादेश काढून राम मंदिर बांधावं, केलं का केंद्राने? सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून राम मंदिर होतंय. भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही याच्याशी. भारतीय जनता पार्टीचा शेपूट घालून पळाली होती ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मंदिर बांधते असं कोण म्हणू शकतो? सरकारचं काम थोडी असतं मंदिर बांधणं. आणि म्हणून हे सगळ्यात आधी चुकीचं बोलतात. त्याच्या जागेच्या विषयीच्या सगळ्या बातम्या त्याच वेळेस आलेल्या आहे की कशा पद्धतीनं याच्यामध्ये गैरव्यवहार झाला. यांना राम मंदिराची जागा सुद्धा पुरलेली नाही आणि हे लोक देशाला साधन सुचिता शिकवायला निघालेले. उद्धव ठाकरेंची जी मातोश्रीवर बैठक झाली त्याच्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून लढत असताना काही जागांवर तडजोडी कराव्या लागू शकतात असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मग त्यांचं काय भूमिका आहे एकूण शिवसेनेची? हे पहा, आधी तर 48 मतदारसंघाची तयारी करणं हे संघटनेचं काम असतं, राजकीय पक्षाचं काम असतं. मग या 48 आपली ताकद कुठे आहे? आपण आपल्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांची जिथं जर जास्त ताकद असेल तर एखाद्या ठिकाणी जागा इकडची तिकडून काही ठिकाणी असे असतात की दुसऱ्याची जागा असेल तिथं शिवसेनेची ताकद वाढली असेल, अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून अशा वेळेस गिव्ह अँड टेक अशा पद्धतीची भूमिका म्हणजे तडजोड करावी लागते. आणि मला असं वाटतं राजकारणात या गोष्टी होत असतात. विशेष लक्ष केंद्रित करताय कशा पद्धतीने? कोणाच्या जागेवर? शिंदे गटाची काही तुमची लोकप्रतिनिधी गेलेली खासदार आहेत, आमदार आहेत. शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. तयारी कशी सुरू आहे तुमची? आमची तयारी संघटनात्मक चालू आहे, पॉलिटिकल चालू आहे, सगळ्या दृष्टीनं संघटनात्मक दृष्टीनं चालू आहे. 48 मतदारसंघाची तयारी चालू आहे आणि जे आमचे मतदारसंघ आम्ही लढलेला आहोत त्या शिवसेना भारतीय जनता पार्टी होती. या ठिकाणी तर आमची एक संघटनात्मक स्थिती अतिशय मजबूत आहे, चांगली आहे. संभाव्य उमेदवार काही काही ठिकाणी दोन दोन तीन तीन सुद्धा इच्छुक शिवसेनेकडे आहे. त्यामुळं मला वाटतं सातत्यानं शिवसेनेमध्ये ही संघटनात्मक प्रोसेस डे टू डे चालू असते. आमचे संपर्क प्रमुख असतात, विधानसभेला संपर्क प्रमुख असतात, जिल्ह्याला असतात, लोकसभेला असतात, समन्वयक असतात, नेते असतात, सचिव असतात. ही सगळी मंडळींकडे वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या संघटनात्मक कामाची जबाबदारी असते. मला असं वाटतं शिवसेना 48 जागेवर तयारी करत असताना ज्या आम्ही जिंकलेल्या जागा आहे याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. पण सबके लिए एक आणि एक के लिए सब असं मिळून भाजपला भिडायचं असं मातोश्रीच्या बैठकीतला प्लॅन ठरलेला आहे. बिलकुल, आमचं टार्गेट आधी भारतीय जनता पार्टीला हरवणं आहे. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी किंवा केंद्राने जी हुकुमशाही निर्माण केली सगळ्यात आधी ही हुकुमशाही निपटून काढली पाहिजे. देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. देशात सर्वसामान्य माणसाला श्वास घेता आला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण सगळ्या जाती धर्माच्या ते असलं पाहिजे. आणि म्हणून फर्स्ट टार्गेट येणाऱ्या काळात हे हुकुमशाहीला धार्जिण असलेलं सरकार येता कामा नये. त्याच्यासाठी एखादी जागा इकडे एखादी जागा तिकडे एखादं बलिदान करावं लागलं तरी चालेल. परंतु मला वाटतं शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका आहे. सिनेटच्या निवडणुका ज्या पुन्हा 10 दिवसांमध्ये रद्द करण्यात आल्या, कोणत्याही निवडणुका लढण्याची दमक आताच्या सरकारमध्ये नाही. मुंबईची सिनेटची निवडणूक लढण्याची, तर कारण मागच्या 10 च्या 10 जागा आमच्या माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आहेत. त्याच्यात आम्ही नोंदणी व्यवस्थित केली आहे आणि आम्ही जिंकणार आहे 100% ही खात्री आहे. आणि म्हणूनच रद्द निवडणूक एखाद्या वेळेस त्यांनी केली असेल, बाकी काय कारण असेल मग डिक्लेअरच करायची नव्हती जर रद्द करायची होती तर. परंतु भीती जी आहे, डर, हारण्याचं डर जे आहे या लोकांना, म्हणून या निवडणुका पुन्हा 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 पुढे ढकलल्या जातात. राजशिष्टाचार विभागानं जे स्नेहभोजन आयोजित केलेलं होतं त्याला अजित पवारांनी दांडी मारली आणि ते मुंबईत असताना दांडी मारली. आता मी काय बोलणार? मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीसांचं असतं तर ते गेले असते असं मला वाटतं. असं मला वाटतं म्हणजे असं वाटतं मला 100%. शिंदे कॉम्पिटिटर आहेत म्हणून? शिंदे कॉम्पिटिटर नाहीये, कारण या शिंदेच्या सेनेनं अजितदादाला विरोध केला म्हणून गद्दारी केली सगळ्या खुलेआम सांगितलेलं आहे ना. आणि मग त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतो म्हणून आम्ही बोलणारच आहे. आणि मग त्यांचेच धोंडे का दगड आहे काय खायला कशासाठी जाणार ते हा एक प्रश्न आहे, जा निर्माण झालाच असता. आणि आज तो आजही आमचा मुद्द्यावर, त्या मुद्द्यावर आम्ही थांबवत.
गोगावलेंनी जे काल वक्तव्य केलं ते मंत्री कोण आहे तुम्हाला माहिती यार तुम्हीच द्या मला सांगा कोण आहे मला नाही माहिती पुन्हा ते असंही म्हटले की एकानं सांगितलं की माझी बायपास करते वगैरे वगैरे ते दुसरं असं एक आपल्या गावचं म्हणजे संभाजीनगरचा उल्लेख करत ते असं म्हटले की संभाजीनगर मध्ये दोघाला दिलंय तुम्हाला काय घाई आहे तुला काय घाई आहे मला तर चित्र रोज स्पष्ट आहे आपण जात असतो त्यांच्याकडे मुलाखत घ्या म्हणजे आता संभाजीनगरात कोट वगैरे शिवून कोण तयार आहे कोणाला तीव्र इच्छा आहे जे संभाजीनगरात 5 आमदार आहे त्यातली इच्छा असलेली व्यक्ती कोण आहे 10 वर्षानं ज्याला खूप व्हायची इच्छा आहे मागच्या 8-10 वर्षानं मला वाटतं त्यांनाच ते बोलत असतील असं मला वाटतं गोगावले असंही म्हणाले की आमच्या बळावर आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले तर आमच्या पदरात काही पडलं नाही मला वाटतं या मुख्यमंत्र्याला देव वाचवो काल मी म्हटलं की या जावयाचा दोंडा आहे ना तर जावयासारखं या मुख्यमंत्र्याला 40 आमदाराला वागवावं लागतं कोणतंही पत्र आलं तर इच्छा नसतानाही सही करावी लागते कित्येक कामं इच्छा नसताना चुकीचे करावे लागतात नाही तर सरळ सरळ हे लोक धमक्या देतात पुन्हा आम्ही जाऊ म्हणतात आम्ही घेणार नाही आहे पण तरी अशा प्रकारच्या धमक्या देतात आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने सध्याच्या घडीला चालू आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की 2024 कुठल्याही परिस्थितीत शरद पवार यांचं मत परिवर्तन होईल असा माझा विश्वास आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करतील असं सुद्धा बावनकुळे सांगतात तुम्हाला किती तथ्य वाटतं येतात का पण चंद्रशेखर बावनकुळे ज्याला भारतीय जनता पार्टीनं तिकीट सुद्धा नव्हतं दिलं हे लोक या भूमिका मांडतात कोण विचारतात ते बावनकुळे पक्षाचे जे अध्यक्ष आहे हे नुसते स्टॅम्प आहे इथं बावनकुळे यांच्या म्हणण्याला काय अर्थ आमदार बच्चू कडू यांनी एक सोहळ्याची तयारी केली आहे त्यांनी आज खदखद व्यक्त करताना सांगितले की महायुतीत स्थान नाही मिळालं तर स्वतंत्र लढायचं तशी तयारी सुरू केली लढतील ना ते त्यांचं काय त्यांचं ते त्यांच्या जिल्ह्यात आहे काय 1-2 जागा त्यांच्या लढतील तिथे बाकी काय त्यांचं महाराष्ट्रात बच्चू कडू सुरुवातीला तुमच्या सोबत होते उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्री केलं होतं काही तुमचा चर्चेचा धागा शिल्लक आहे का बच्चू कडूला तुमचं काही सांगणार ज्याला सगळ्या गोष्टी मेजॉरिटी असूनही बच्चू कडूंना उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंत्रिमंडळात संधी दिली आमच्या पक्षातल्या लोकांचा विरोध पत्करून आणि तेच बच्चू कडू मी फडणवीसाच्या एका फोनवर शिंदे बरोबर गेला नेमका मालक कोण आहे यांचा शिंदे आहेत फडणवीस आहे कजा उद्धवजीमुळं तुम्ही मंत्री झाला होता ते आहात तुमच्या भूमिका सुस्पष्ट नसताना मला असं वाटतं तुमच्या या सगळ्या वक्तव्याला वगैरे कोणी फार महत्व देत नसत त्यांना काही तुमचं आव्हान विनंती काहीच नाही काहीच गरज नाही त्याची सोबत घेण्याची बिलकुल काही गरज नाही त्याची आव्हान करायची त्यांना सोबत नकोच काही गरज आव्हान करण्याची गरज नाही लोक स्वतःहून येतील जे कोणी यायचं शिवसेनेकडे अनेक लोक येतील कालचा बीडचा दौरा तुम्ही शरद पवारांचा बघितला हो रिस्पॉन्स बऱ्यापैकी होता तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झालेला दिसला एकंदरीत कसं विश्लेषण कराल शरद पवारांच्या दौऱ्याचं लोकांना एका कोणीही गद्दारी केली तर त्याचा राग येत असतो म्हणजे कोणत्याही पक्षात आणि शरद पवारासारख्या नेतृत्वाला ज्या पद्धतीनं एकाकी पाडण्याचा प्रयत्न त्यांचेच लोक करतात आणि म्हणून एक जनतेच्या मनात बाकी एक शरद पवारांना एक महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी एक त्यांची शक्ती आहे त्यांची ताकद आहे आणि म्हणून ही जी ताकद आहे या ताकदीमध्ये एक रिॲक्शन तर आलेलीच आहे ना येतेच आहे ना आणि म्हणून ती रिॲक्शन नक्की निवडणुकीत येईल सभेतूनही आलेली आहे आणि म्हणून हे जे लोक आहे गद्दार यांना थोडी तोंड दाखवायला जागा हे कोणत्या तोंडाने सांगणार आहे एकीकडे पवारसाहेबांचा फोटो लावायचा आणि एकीकडे आम्ही त्यांचेच आहे म्हणायचं आणि इकडे ते जे सांगतात त्याच्या उलट काम करायचं आमच्यातले जे गद्दार गेले ते तसंच ते करतात असंच करतात ना फोटो हटवा ना पवारसाहेबाचा फोटो हटवा शिवसेना प्रमुखाचा मग कोण तुम्हाला कोण विचारतं कोण रामराम करतो तुम्हाला आणि म्हणून मला असं वाटतं दुटप्पीपणाने समोरचे सगळे लोक वागतायत पण जनता निश्चित त्याला उत्तर देईल बरं शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीचं वादळ काय आता शमदशमीला आता ते दिल्लीत पोहोचले आणि दिल्लीतल्या काँग्रेसी जनांनी आता त्याच्या संदर्भातली एक सावध भूमिका घेतलेली आहे आणि तशा हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या आहेत की नेमकं पुढं काय करायचं कारण
अजित पवार गेल्यानंतर पुढे काय होऊ शकतं हे सांगता येत नाही असं त्या नेत्यांचं म्हणणं. हे बापूंनी गेल्याने काही सांगता येत नाही किंवा काही होणार असं काही समजायची गरज नाही. अनेक वेळेस अनेक गोष्टी राजकारणात होत असतात आणि सगळे मी सांगितलं सुरुवातीलाच की सगळे लोक सगळे पक्षाचे लोक स्वतःच्या सगळ्या 100% जागांची तयारी करत असतात. आजही कोणत्याही वेळेस सगळ्याच गोष्टी अलायन्स होतील सगळ्याच मनाप्रमाणे जागा सुटतील अशा कधीच होत नसतं आणि त्याच्यामुळे कधी कधी एखादा पक्ष एखादी संघटना एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने जाऊ शकते हे सत्य आहे. म्हणून काँग्रेस एक पक्ष आहे एक जनतेत असलेला पक्ष आहे तो त्याची 100% तयारी करेल. झालं ठीक नाही झालं तर स्वतः लढेल. ही भूमिका तर सगळ्याच पक्षाची शिवसेनेची सुद्धा हीच भूमिका आहे. कारण मला असं वाटत नाही कोणत्या राजकीय पक्षाची अशी वेगळी भूमिका असते. थँक्यू. दादा ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी 15 जास्त डेथ झाल्या होत्या तशाच डेथ आपल्या घाटीमध्ये सुद्धा होत्या. दिवसाला 10-12 डेथ होत आहेत मात्र याकडे प्रशासन जे आहे ते गांभीर्याने पाहत नाही. आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे या महाराष्ट्रात. डॉक्टर्स अवेलेबल नाही कित्येक ठिकाणी, कंपाऊंडर्स नाही, नर्सेस नाही, भरती नवीन अपॉइंटमेंट करण्याच्या नावाने नुसत्या परीक्षा घेतल्या जातात आणि स्थिती महाराष्ट्राची आहे. तुम्ही तर घाटी आणि ठाण्याचं हॉस्पिटल विषय बोलतात, ग्रामीण भागात याच्यापेक्षा वर्स्ट परिस्थिती आहे. म्हणजे एखाद्या बहिणीला आपल्या माता भगिनीला जर डिलिव्हरीला जायचं तर 2-3 तास थांबावं लागतं. तिला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं तर अँब्युलन्स भेटत नाही. अँब्युलन्स भेटली तर ती 4 इथे येते. तोपर्यंत कित्येक आपल्याकडे बालमृत्यूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याला हे कारण आहेत आणि म्हणून आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे या महाराष्ट्रात बोजवारा उडलेला आहे. आपण आपला दवाखाना हा दवाखाना नुसते नाटकबाजी चालू आहे पण प्रत्यक्षात कोणत्याही आरोग्याच्या सुविधा शासकीय ठिकाणी नाही. आज सरकारने घोषणा केली की आम्ही मोफत देऊ. चला मी चॅलेंज आहे, चला आपण जाऊ कोणत्या दवाखान्यात मोफत मिळतं पाहू. आपण काही मिळत नाही, या फक्त घोषणा आहे. नुसत्या या सगळ्या कागदावरच्या घोषणा आहे, भाषणातल्या चर्चा आहे, बाकी प्रत्यक्षात जनतेला काहीही मिळत नाही. कर्नाटकच्या बागलकोट इथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवलेला आहे, जेसीबीने हटवला, त्यामुळे संतप्त वातावरण आहे आणि त्या ठिकाणी संताप जो आहे तो पाहायला मिळतोय. मला माहित नव्हतं का हटवला आणि काय मला माहित नाही. एक प्रश्न, डिझेल आणि मोदी सरकार इंधनाच्या खाद्यतेलाच्या किमती कमी करणाऱ्या अशा प्रकारचा एक आता नवीन त्यांनी हे केलं, यासाठी 1,00,000 रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली जाणार आहे असं देखील त्यांनी. किती कमी करणार आहे हे सरकारची पद्धत असते. 120 रुपये पेट्रोल आहे, बरोबर आहे, आणि करतील काय 2-5 रुपये? 120 60 रुपयाला आणून ठेवणार का? 2014 भाव आणून ठेवणार का सरकार? चला आणून ठेवा 2014 भाव तर मानू आपण. 115 मधून जर 110 केलं त्याला काय अर्थ आहे? तुमच्या जर ओरिजिनल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बघल्या तर फार कमी आहे. परंतु याच्या सगळ्या ड्युटीज लावल्या, सगळ्या टॅक्सेस लावल्यामुळे या सगळ्या किमती वाढलेल्या आहे. ते तरतूद काय करणार आहे? ते टॅक्स कमी करू शकतात आणि हे तर करा म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय ना. आज गॅस सिलेंडर 1200 रुपयाला आहे. आज 1200 रुपयाला असताना गॅस रिफिलिंग गॅसला किती खर्च येतो, गॅस केवढ्याला मिळतो आपल्याला? तर याचं जर केलं तर अतिशय कमी दरात 200-300-350 रुपये. पण बाकीचे टॅक्स वेगवेगळे सरकारचे वाढत असतात आणि म्हणून सरकारने जर अशा पद्धतीनं मी म्हणेल 2-5 रुपये नाही 2014 ठीक आहे त्याच्यातून 2-5% वाढले मी समजू शकतो पण तिपटीनं दर वाढलेले. तुम्ही करणार तर 2-5 रुपये करणार याला काय अर्थ नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, 584 शेतकऱ्यांनी मागच्या 7 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत, त्याच्या सगळ्यात जास्त जे आत्महत्या ते बीड जिल्ह्यात. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू, परंतु हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त झालेला नाही. 584 तुम्ही 7 महिन्याचे सांगतात, मी मागच्या 13-14 महिन्याच्या जवळपास 1,350 ते 1,450 आत्महत्या या महाराष्ट्रात घडल्या. दुर्दैवानं त्या मराठवाड्यातल्या जास्त आहे. हे काही फार चांगली बाब आहे अशातला भाग नाही. कारण आज आता बघा पाऊस नाही आपल्याकडे, कोकणात पाऊस आहे, अन्य ठिकाणी पाऊस, पण आपल्या मराठवाड्यात पाऊस नाही. आता ऑगस्ट संपतोय, आज
जे आपल्या शेतात पेरलेले हे उगवलं आहे पण हे टिकेल का याची बिलकुल शाश्वती नाही आहे. जर टिकलं नाही जर मला पुन्हा दुबार पेरणी करायची तर माझ्याकडे पैसे नाही. आता मी हे येईल या भरोशावर काही गोष्टी वायदे केलेले आहेत. एखादं लग्न ठरवलेलं आहे, एखाद्या मुलाची फीस द्यायचं ठरवलेलं आहे मी कॉलेजची. या सगळ्या गोष्टी करत असताना जर हे झालं नाही तर माणसाच्या मनामध्ये एक संताप निर्माण होतो, राग निर्माण होतो, एक व्यथित मन होतं आणि परिणामी ते आत्महत्येकडे वळतं. सरकारचं याच्याकडे लक्ष असावं. केंद्रेकर समितीचा अहवाल आहे त्याचा विचार सरकारने केला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.